उभाटा गटाचे आमदार वैभव नाईक आपल्यासोबत आहेत. साहेब, आज आंगणेवाडी देवीचं दर्शन घेतलं, काय नेमकं मागणी केली काय सांगा? खरं तर आंगणेवाडीच्या कृपेने भरभरून आम्हाला मिळालं आहे आणि यावेळी सुद्धा आंगणेवाडीकडे मनोभावे या ठिकाणी खरं तर आमच्या जीवनामध्ये जो आनंद तो अधिक द्विगुणित करण्याचा आंगणेवाडीला आम्ही गाराणा घातलं आहे आणि महाराष्ट्रातल्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला सुख समृद्धी आणि शांती दे अशी सुद्धा या ठिकाणी गाराणा घातलं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत असं या ठिकाणी गाराणा घातलं. 2009 निवडणुकीत मी जर माझा पराभव करण्यासाठी युतीचं सरकार होतं मी निवडून आलो असतो तर यावेळी मुख्यमंत्री झालो असतो असं रामदास कदम म्हणतायत, काय सांगाल? आणि त्यांनी थेट आरोप केलाय की उद्धव ठाकरेंनी मुद्दाम माझा पराभव केलेला आहे त्यावेळेस. खरं तर काल जी उद्धव ठाकरे बद्दल हे जे बोलले ते काल खरं तर त्यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं त्यानंतर भाजपने त्यांना धमकी आली असेल आणि त्यामुळे आज तो कुठे ते लक्ष दुसरीकडे वळवायचं म्हणून उद्योजींवर आरोप केलेत. खरं तर याआधी सुद्धा उद्योजींवर आरोप केलेत तुम्ही, परंतु काल आपण जे काय बोललो आहात की छोटे पक्ष संपवण्यासाठीच भाजप वापर करतं आणि उद्योजी तेच म्हणत होते म्हणून उद्योजींनी आपली वेगळी भूमिका मांडली, परंतु आता तुम्ही गेल्या घरी सुखी राहता आणि तुम्हाला तिची तुमची काय किंमत आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी कळलेली आहे. रामदास कदम असंही म्हणतायत की सुनील तटकरे यांना असं म्हटलं की भाजपवर विश्वास ठेवून आमच्याकडे आलात, तुम्ही नक्कीच खासदार व्हाल असा एक विश्वास दिला आहे, भाजप तुमचा विश्वासघात करणार नाही, याबद्दल काय? असं कोण बोलले? सुनील तटकरे? रामदास कदम बोलले. सुनील तटकरे? नाही, रामदास कदमांबद्दल आता काय बोलण्याची गरज नाही कारण त्यांचं राजकीय अस्तित्व गेल्या 1.5-2 वर्षात काय आहे हे आज सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलं आहे, त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे आता लक्ष देण्याची गरज नाही. युतीकडून सध्या कोकणात सेना भाजपमधून वाद चालू आहे आणि मात्र एकीकडे आमदार निश्चित पण देखील होत नाही त्यांच्याकडून, याबद्दल काय सांगा? खरं तर खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आता जवळजवळ 8-10 दिवस राहिले आहेत, आचारसंहिता लागेल, उमेदवारी अर्ज भरेल, परंतु त्यांना खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात उमेदवार मिळत नाही. खरं तर आमचं राणेंना आणि भाजप आव्हान आहे की तुम्ही स्वतःच भाजपचं चिन्ह घेऊन तुम्ही स्वतः निवडणुकीत उतरा, म्हणजे सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातली जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल आणि ती वाट बघतायत, त्यांची हिंमत नाही एवढं मात्र मी सांगतो. तर निश्चितच राणेंना थेट आव्हान करतायत की तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहा आणि महाराष्ट्रात तुमचे जे अस्तित्व आहे ते सिद्ध करा. कॅमेरामन संदीप, विशाल रवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग.